भविष्यात आता आपल्याकडे सात आहेत, कमीत कमी 20 तरी पाहिजे आणि मुक्त गोठा करून घेणं गरजेचं आहे. 12 महिने आपण मकाई करतो शेतात आणि 12 महिने आपण मकाई चालू ठेवतो. पुन्हा हे कसं 10 दिवसाला येते, 10 दिवसाला चालतं चालत सगळं होते ना, की आपला स्वतःचा बिझनेस करावा. लोकांचा बिझनेस मोठा करणे घेतं, आपला स्वतःचा बिझनेस मोठा कर. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात मंगळवेडा परिसरातील खोमनाळ या गावामध्ये आज आपण आलेलो आहे आणि एक तरुण दुग्ध व्यवसाय करताना आपल्याला या भागामध्ये दिसतोय. शेतकरी मित्रांनो, दिवसाचं 90 लिटर कलेक्शन आहे आणि नुकताच 2 वर्षापूर्वी यांनी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. म्हणजे की दुग्ध व्यवसायाला तरुण सुरुवात करायला आज प्रचंड प्रमाणात आतुर आहे. दुग्ध व्यवसायाकडे कल वाढलेला आहे, त्यातीलच रणजित यांचाही कल या दुग्ध व्यवसायाकडे वाढलेला आहे. तर आज आपण रणजित यांच्याकडून जाणून घेणार आहोत की दुग्ध व्यवसाय करत असताना त्यांना खरंच हा दुग्ध व्यवसाय परवडतोय का, त्यांना फायदा मिळतोय का आणि यामध्ये त्यांना काय अडचणी येत आहेत आणि त्यावरती ते काय उपाय करतायत याविषयीची माहिती. नमस्कार रणजित. नमस्कार. तर रणजित, सुरुवातीला परिचय करून द्या तुमचा. माझं नाव रणजित खांडेकर, राहणार खोमनाळ तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर. बर, रणजित साधारण दुग्ध व्यवसाय किती वर्ष झालं करता? 2 वर्ष झालं करतो सर. दुग्ध व्यवसाय आधी शेतीला जोडधंदा म्हणून 2 वर्षापासून थोडा चालू होता. म्हणजे त्यातल्या त्यात भागत होतं, गरजा भागत होते तेवढ्यावर. मग परत ना हळूहळू असं वाटालं की थोडं आपण वाढवावं, थोडा फायदा व्हायला लागला जास्त. बरं, तेव्हापासून आपण 2 वर्ष झालं मग वाढवायला चालू केलेच. बरं, मग गायची निवड कशी केली तुम्ही? गायची निवड आधी आपल्याकडे 2 पाड्या होत्या, त्याच्यापासून आपण चालू केलं. 2 पाड्याच्या 2 गाया तयार केल्या. मग त्यातनं 1 पाडी त्या गायला 1 पाडी झाली, त्याची पाडी ठेवली. मग परत आपण जसं माहिती होईल तसं हळूहळू एक गाया वाढवत चालू केल्या. गावातनंच 2 गाया घेतल्या, अशा 3-5 केल्या, त्याच्यापासून आपण वाढवत आलो. आज 7 गाया केलेत आपण आणि 3 पाड्या आहेत आपल्या आता. बर, 7 गाय आहेत आपल्याकडे. हा, मग साधारण गाय निवडताना किती लिटरच्या गाय आहेत आपल्याकडच्या? आता सध्या आपल्याकडं 13-14+ पासून आहेत, 10+ आहेत. पण आपण नवीन असं अष्टदीप क्रिएशन हे तुमचं चॅनल युट्यूबवर बघायला लागल्यापासून आपल्याला जरा माहिती जास्त भेटाली, तेव्हापासून आपण त्याच्याकडे चांगलं लक्ष द्यायला लागलो. की आता या 25 लिटरच्या गाय आहेत आपल्याकडे, मग या 25 लिटरच्या गायीचा आज दुग्ध व्यवसाय परवडतोय का तुम्हाला? हा, परवडतोय ना. आपण आता सध्या चालू केलंय ना, आपल्याला जसं माहिती होईल तसं आपण जास्त दूध देणार गाय घ्यायचं ना. आता काही तरुणांचा कल पंजाब आणि बेंगलोरच्या गायींकडे आहे, तर तुमचं काय मत आहे याविषयी? ते कसं आहे, मॅच होण्यावर नसतं, सेट होतो पतुर गया, आधी हे करून बघावं मग ते करावं असं. सर, म्हणजे की सुरुवात तुम्ही आपल्या परिसरातील गायतून सुरुवात केली? बर. आपलं शिक्षण काय झालंय? माझी 12वी झाली सर. बर, म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही म्हणजे पुढे? मी मंगळवेढा MIDC मध्ये 12,000 पगारीवर कामाला जात होतो. त्यावेळेस असं समजलं की आपला स्वतःचा बिझनेस करावा, लोकांचा बिझनेस मोठा करणे घेत आपला स्वतःचा बिझनेस मोठा कर. विचार खूप चांगला. तेव्हापासून मग हे बघायला लागलो. परत बंधुराज बी आधी कारखान्यात इंदापूरला कामाला होते, मग त्यांनी बी तिकडून जरा माहिती द्यायला लागली. मग तेव्हापासून खूप माहिती व्हायला लागली. बर, मग दुग्ध व्यवसाय आवडण्याचं कारण काय तुम्हाला? हे कसं आहे की रोजचं रोज ताजं चलन येते ना, रोजच्या रोज आपल्याला 10 दिवसाला पेमेंट येते. शेळ्यांचं कसं, शेळ्या ते वेळच पिल्लो विकायला 5 महिने जातात, 5 महिने येतो बरोबर आपलं इकडं थांबणार ना. हे कसं 10 दिवसाला येते, 10 दिवसाला चालतं चालत सगळं होते ना. म्हणून तुम्ही दुग्ध व्यवसाय निवड. घरच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती? घरच्या लोकांची प्रतिक्रिया चांगली होती, ते साथ देतात म्हणून आपलं चालता चालत होते. आपली एक द्राक्षाचे बाग आहे, आपण ते बी बघतो हे बी बघतो, घरचे सगळे करू लागतात. म्हणजे आता द्राक्ष शेती पण करताय तुम्ही? हा, द्राक्ष शेती 1 वर्ष झालं, द्राक्ष लावली नवीन. म्हणजे की द्राक्ष शेती असून सुद्धा तुम्ही दुग्ध व्यवसाय करता? हा, दुग्ध व्यवसाय करतो. बरोबर, म्हणजे द्राक्ष शेती तर खूप चांगले पैसे मिळतात. हा, भेटतात ना. मग द्राक्षेल खत पाणी सगळं भागते ना. द्राक्षेल खत घ्यायचं म्हणलं तरी 4-5 हजार रुपये ट्रेलर भेटते. हेतलंच आपलंच घरचंच घालायचं ना त्यांना. बरोबर. हा, म्हणजे की त्याच्यामुळे तुम्हाला अजून फायदा मिळतो? फायदा भेटतो. बरोबर. रणजित, मला सांगा तुम्ही की आता या गायींचं आरोग्याचं कसं तुम्ही लक्ष देता, म्हणजे काय काय आरोग्य काय वेळच्या वेळेला धुणे, परत काय कमी जास्त,
पेंड व्यवस्थित देणे, पाणी वैरण हे व्यवस्थित बघणे. तर दिवसभराचं कसं शेड्यूल असतं या गायींचं? सकाळी 6 वाजता उठणे, शेण काढणे, धारा काढणे, वैरण टाकणे, पेंड ठेवणे, 9 वाजेपर्यंत सगळे काम होत आहेत. मग बागेचं काम, परत शेतातले वैरण हे ते, असं दिवसभराचं काम असतं. परत 4 वाजता अजून वैरण आणणे, कुट्टी करणे, परत पेंड, धारा, शेणगण हे असं 10 वाजता 1.5-2 तासात होऊन जाते तासभरात सगळं. बरं बरं बरं. म्हणजे आता धार कशी काढता तुम्ही? धार मिल्किंग मशीन आहे आपल्याकडं, त्यामुळे मिल्किंग मशीनने धारा काढतो आपण. बरं बरं. मिल्किंग मशीन काढता. आता म्हणजे दुग्ध व्यवसाय करत असताना मिल्किंग मशीन किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? मिल्किंग मशीन एक माणूस वाचतं, एकावर सगळं चालत होते सर. मिल्किंग मशीन अजून सडांना काही त्रास होत नाही गाईच्या, एकदम व्यवस्थित धार निघते. आणि आपण कसं ते असं दाबतो ना जोरात, त्यामुळे न गाई लई हेवी होते. पण मिल्किंग मशीन ते रबर असतं, त्यातलं ते जेवढं पाहिजे तेवढं ते दाबून बरोबर दूध काढून घेतं मिल्किंग मशीन. करत असताना कोण कोण मदत करत आहे तुम्हाला? आई, वडील, भाऊ, वहिनी, घरचे सगळे, कोणी बघू शकतं घरातले. आता दुग्ध व्यवसाय सांभाळत असताना रणजित सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो लसीकरणाचा. तर काय लसीकरण वगैरे करता का तुम्ही? हा करतो ना, लाळीचे लसीकरण, परत लंपीचं लसीकरण होतं त्यावेळेस आपण इंदापूर बारामतीनं कुठं भेटून तत्त्वांना आणून लंपीचं लसीकरण करून घेतलं होतं. परत लाळीचं, आता थंडीचे देव चालू आहेत, लाळीचं लसीकरण करून घेतले. बर. म्हणजे की लसीकरणाचं महत्व तुम्हाला? हा, लसीकरण हे करणं गरजेचंच आहे, कारण की रोग येण्याआधी आपण त्याचं प्रतिबंध करणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर. आता लंपीची साथ आली होती, तर मग साधारण आपल्याकडे काय त्रास झाला? आपल्याकडे काही सुटकी त्रास झाला नाही, गायींचे आरोग्य चांगलं असल्यामुळे लंपीच आपल्याकडे काही म्हणजे काहीच हे जाणवलं नाही आपल्याला लंपी. म्हणजे की साधारण गाई ताकदवान? हा, तंदुरुस्त ताकदवान आहेत गाई, त्यामुळे जाणवून येत नाही. गायींच्यासाठी हिरवं मकवण, कांदळाचं, परत आपण मेगा स्वीटचं हे लावले, ज्वारी लावले, ते चालू आहे सध्या. आणि मका वाळली, मकं चालू आहे. परत सुपर नेपेर आहे, आपण बारामतीनं सुपर नेपेर मागून घेतलं होतं, ते चालू आहे. बरं. हां, तिन्ही मिळून मिक्स करून देतो वाळलं वलत. तुम्हाला कशाचा रिझल्ट चांगला मिळाला म्हणजे या चाऱ्यामध्ये? चाऱ्यामध्ये मका म्हणजे ते वैरणीचा चारा म्हणतात ना राजा माणूस, म्हणजे मका ते आपण भरपूर प्रमाणात देतो मका. बर. 12 महिने आपण मका हे करतो शेतात, आणि 12 महिने आपण मका हे चालू ठेवतो. बरं. आपल्याकडं आता सध्या 14+ आहे, 13-14+ मध्ये, म्हणजे की 26-28 लिटर. हा, एवढ्या 30 लिटरच्या अच्छा गाय. हा, 30 लिटरच्या. आता काही तरुण आता दुग्ध व्यवसायाकडे वळायला लागलेत, तर तुमचं काय मत आहे त्यांना, काय सांगा? तरुणांनी दुग्ध व्यवसायचा करावाच, नोकरीच्या मागं न लागता एकदम एक नंबर दुग्ध व्यवसाय म्हणायला काय हरकत नाही. पशुखाद्य कोणतं वापरतो आपण? पशुखाद्य समृद्धीचं पशुखाद्य वापरतो, गोदरेज कंपनी. काय रिझल्ट मिळाला तुम्हाला? गोदरेज कंपनीचं समृद्धी ही पेंड एक नंबर पेंड आहे, आणि सगळ्यात क्वालिटी चांगली आहे तिची. बर. साधारण दर काय बसतोय आता आपल्याला? दर 38-37 रुपये भेटतोय. बर बर. आता कोरोनाच्या परिस्थितीत कसं नियोजन केलं? कोरोनाच्या परिस्थितीत काय ना, आपलं जेवढं येतंय तेवढं त्यांना खर्च झाला तरी बा झाला, आपल्या गया जरी राहिल्या तरी आपल्याला समाधान होतं त्यात. बर बर. म्हणजे तुम्ही समाधानी होता? हा. बरोबर. आता साधारण दिवसभराचं दूध किती जात आहे? दोन्ही टायमिंगचं 90 लिटर जात आहे. 90 लिटर. हा. मग साधारण किती तुम्हाला पगार येतोय? 10 दिवसाला आपलं पेमेंट होतंय, 10 दिवसाला 30-35 हजार पेमेंट होतंय, 10 दिवसाला पेंडीचे 1-10 हजार राहतात, 20 हजार तर आपल्याला कसे बी राहतात, 30 हजार जरी झालं तरी 20 हजार आपल्याला 10 दिवसाला राहतात. 20 हजार राहतात. हा. बरं बरं. म्हणजे समाधान येतं? समाधान, खूप समाधान. म्हणजे की दुसरीकडे 10-12 हजाराच्या नोकरी घेता हे खूप चांगलं आहे. 10-15 दिवसाला आपलं एक टेलर शेणखत निघते, ते आपण विकून आपलं पूर्ण चारा जरी विकत घेतला तरी चाऱ्याचं भागून जाते आपलं शेण वैरणी. विकत चारा घेता का काय? हा, विकत चारा घेतो ना. आपल्याला 2.5 एकर शेती, त्यात 1 एकर द्राक्ष राहिलेलं आपलं वैरणी ते आहेत, मग ते पुरत नसलं का कमी जास्तला आपण बाहेर न घेतो ना वैरण. हा. ते वैरणीचे पैसे पूर्ण शेणखतावर निघतात. बर बर. म्हणजे की शेणखताच्या पैशावर वैरण भागून जाते. विकतच्या चाऱ्यावरती दुग्ध व्यवसाय परवडतोय का? होय, परवडतोय. 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 बर बर. म्हणजे की तरुणांनी ज्याच्याकडे जमीन नाही त्यांनी सुटकी केला ही तरी चांगला आहे दुग्ध व्यवसाय. बरोबर. म्हणजे की तुम्ही समाधानी आहे? हा, खूप खूप. भविष्यातलं काय नियोजन आहे? भविष्यात आता आपल्याकडे 7 आहेत, कमीत कमी 20 तरी पाहिजे, आणि मुक्त गोठा करून घेणं
गरजेचं आहे. आपल्याकडे मुक्त गोठा नाही सध्या. मुक्त गोठा केला ना आपण कमीत कमी 20 गाय तर करणार आहेत. बरं बरं. म्हणजे तुम्ही आज दुग्ध व्यवसाय करताय, तुम्हाला कुठेही नोकरीला न जाता नोकरी एवढे पैसे मिळतात. भेटत. समाधानी खूप. नक्की जरांजी जी, तुम्ही जो काय अनमोल वेळ दिला, अनमोल मुलाखत दिली, अनमोल माहिती दिली, त्याबद्दल मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.